नमस्कार, मी परमेश्वर केंद्रे पृथ्वी वाचवा या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्र हो, अवकाळी पावसामुळे संबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते तर आपल्याला दिसतेच, पण मी आज एका देवापूर तालुका मान जिल्हा सातारा इथल्या काय नाव तुमचं नानासाहेब बाबर यांची द्राक्षाची बाग आहे आणि मी सहज काही द्राक्षे घ्यायला आलो आणि मध्ये बघितलं तर अत्यंत वाईट वाटलं। इतकं वाईट वाटलं की बळीराजा ज्याला म्हणतो आपण शेतकरी, जे थोडंसं धान्य किंवा थोडीशी गोष्ट वाया गेली तरी आपण विकत आणलेलं आपल्याला किती वाईट वाटतं। बागेमध्ये असा अक्षरशः सडा पडलेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला अनुदान वगैरे काही भेटत नाही, काही होत नाही। हे जरा जवळून तुम्ही आपण बघू शकतो ह्या पावसानं, हे बघा हे काय झालं आहे। तर आपल्या या पृथ्वी वाचवा चॅनल मार्फत हा व्हिडिओ जितका तुम्हाला शेअर करता येईल, जितका आपल्या कृषी मंत्री असतील किंवा माण तालुका खटाव असेल किंवा इथले उपजिल्हाधिकारी असतील किंवा इथं निर्णय घेणारे जे लोक असतील तहसीलदारापासून सगळी, कृपया त्यांना विनंती आहे की हे जे सगळं आपण जे दिसतं आहे ते खूपच भयानक चित्र आहे। यातून यांना उत्पन्न किती मिळणार, खर्च किती, वाया किती, तर शेतकऱ्याला हे मिळालं पाहिजे। तुमचं काय मत आहे, काय नेमकं तुम्हाला काय किती नुकसान झालंय? बरोबर, आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची एक एकर द्राक्षाची बाग आहे आणि ह्याचं उत्पन्न आम्हाला जवळजवळ 16 ते 17 टन द्राक्ष निघाला असतं। 90 रुपये भावानं आम्ही ह्याचा व्यवहार केला होता। 90 रुपयाने ठरली होती बाग, 90 रुपयाने ठरली होती आणि आता 90 रुपयाने ठरली। पाऊस आला, पुन्हा रिवर्स आलो, 80 रुपयाने ठरली, पुन्हा रिवर्स आलो, 77 रुपयाने ठरली आणि आता अक्षरशः आमचा खर्च काढायसाठी आम्ही 55 रुपये किलोने बाग दिली। 90 वरनं 55 वर आलेले आहेत, तेही माल बराचसा खराब झाला आहे, खाली पडला आहे, सडला आहे, नुकसान प्रचंड आहे। शेवटी असं आहे की देश जगवणारी हीच लोकं आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा। शेतकऱ्यांना खरोखरच त्यांना उत्पन्न तर निघणारच नाही यातून, पण गेलेलं नुकसान तरी त्यांचं मिळावं, ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे। तेव्हा माझी नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलवरच्या लोकांनी किंवा सोशल मीडियावरच्या किंवा आपला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनीच हा व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून ह्यांची जी काय नुकसान झालं ती त्यांची भरपाई मिळेल। थँक्यू, थँक्स अ लॉट।